काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटपाचं ठरलंय, मात्र अद्यापही शिवसेना भाजपा युतीबाबत काहीही ठरलेलं नाही. दोन्ही पक्षातल्या नेत्यांच्या वक्तव्यावरून तर युतीवर प्रश्नचिन्हच निर्माण झालंय. आरे नाणार सारख्या मुद्द्यावरून युतीत बिनस्त आहे की काय, असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि उलट यावेळेला मी एक वेगळा मार्ग स्वीकारतोय. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की शिवसेनेची यादी आपणच तयार करा, त्याच्यामुळे ते यादी शिवसेनेची तयार करतायत आणि ती यादी त्या जागा आणि संख्या हे तयार करून मला देतील तर मी माझ्या पक्षासमोर ठेवीन आणि युतीची गोष्ट होईल. दोन हजार लोक नाणारला ग्रीन रिफायनरी करा म्हणून त्या ठिकाणी मला निवेदन देण्याकरता आले होते. आता हे सत्य देखील आपण समजून घेतलं पाहिजे की सुरुवातीला विरोध झाल्यामुळे नाणारची ग्रीन रिफायनरी नाणारला करायचं नाही असा निर्णय आम्ही निश्चितपणे घेतला आणि ती अन्यत्र करायची असा निर्णय घेतला. पण त्या 2000 लोकांना मी जरूर आश्वस्त केलं आहे की तुमचं म्हणणं काय आहे हे मी समजून घेईन, कारण कोकणामध्ये 1,00,000 लोकांना रोजगार या रिफायनरीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. तो विरोधाचं आता काही प्रश्न नाही आहे. ते काही असो, दोघांमध्ये काही ठरव काय हो, माझा प्रवेश होईल एवढा विश्वास वाटतो. माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, त्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास आहे, त्यांनी मला जो शब्द दिला तो पूर्ण करतील असं मला वाटतं, म्हणून मी थांबलो. ठाण्यात आमचं 100 जनाशीर्वादाचा मतदारसंघ झालेला आहे. ठाण्याचे आशीर्वाद घेणं महत्त्वाचे होते, इथेच शिवसेनेची पहिली सत्ता आली आणि ठाण्याचं प्रेम जे शिवसेनेवर आणि शिवसेनेचं प्रेम ठाण्यावर, हेच प्रेम हेच पॅटर्न मला पूर्ण महाराष्ट्रात न्यायचं आहे. निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा बऱ्यापैकी चर्चा झाली आणि त्यांना देखील कल्पना की माझ्यावर पक्षातनं अन्याय होतो आहे आणि त्या दृष्टीनं तो जर अन्याय दूर झाला नाही तर मग भाजपमध्ये प्रवेश करणं हाच माझा योग्य निर्णय असू शकेल आणि भूमिका नाही असं मला घ्यावी लागेल असं माझं ठाम मत आहे. तर या सगळ्या वक्तव्यांचा अर्थ काय समजायचा, खरंच युती होणार की नाही, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, काय अर्थ लावायचा या सगळ्या वक्तव्यांचा, युतीचं भिजत घोंगडं पुढे सरकणार का नाही, काय तर्क लावायचे? सुरुवातीला भास्कर जाधव यांच्या प्रवेशावेळीच त्या संदर्भातला संताप उद्विग्नता जी आहे ती व्यक्त केली होती की आता शिवसेनेची यादी देखील मुख्यमंत्र्यांच्याकडेच बनवण्यासाठीचा नवा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे. त्यानंतर वेगवेगळे वक्तव्य जी मुख्यमंत्र्यांकडून आलेले दिसण्यात आहेत, त्याचबरोबर नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भातलं केलेलं वक्तव्य ते आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ठाणे पॅटर्न संपूर्ण राज्यात पातळी राबवण्यासंदर्भात, म्हणजे एक हाती सत्ता ठाणे मध्ये जशी आहे तशी सत्ता संपूर्ण राज्यात असावी अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि दापोलीमध्ये त्या ठिकाणी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट, ज्या कारणामुळे भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते नाराज होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरलेलं आहे. एकंदरीतच ही सर्व वक्तव्य पाहिली गेली आणि घडामोडी पाहिल्या गेल्या तर युतीमध्ये काहीतरी शिस्त आहे आणि जो युतीमध्ये काही गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपाच्या संदर्भातली जी चर्चा होती ती देखील थांबलेली आहे आणि एकंदरीतच येणाऱ्या कालावधीत म्हणजे 2-4 दिवसांमध्ये या संदर्भातली स्पष्टता येईल की युती होणार की नाही, परंतु जास्तीत जास्त शक्यता वर्तवली जाते की आता युती होण्याचे मार्ग आता बंद झालेले आहेत, कारण भाजपनं ज्या पद्धतीनं आक्रमकरित्या सर्व महाराष्ट्रातूनच काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना प्रवेश दिलेला आहे तर त्याचा अर्थच तसा होतोय असं दिसतंय. नक्कीच, धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.